जय जय रामकृष्ण हरी। गजर हरी कीर्तनाच्या यूट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। अधिक करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक अधिकरून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो। विठ्ठल 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 बोला बोला विठ्ठल विठ्ठल। अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या ह्या श्रीक्षेत्र नांदापूर परिसरामध्ये नगरीमध्ये परमपूज्य सद्गुरू श्री हरिपुरी महाराज यांच्या 101व्या पुण्यतिथीचा औचित्य साधून संपन्न होत असलेला सालाबागप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे। तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या सद्गुरूंची आपल्या संतांची पुण्यतिथी पुण्यस्मरण आपण सगळीच जण साजरा करत आहोत आणि त्याचं औचित्य साधून त्याचं निमित्त करून आपण हा नामसप्ताह करत आहोत। मागचा वर्ष आपण अतिशय आनंदात आणि मोठ्या स्वरूपामध्ये संपन्न केला, कारण ते सेंचुरीचं वर्ष होतं, म्हणजे शतक महोत्सव होता। 100 वर्ष आपण पूर्ण केलीत, अर्थात ज्यांच्या निमित्तानं आपण करत आहोत त्यांच्याच कृपाशीर्वादानं आपण या उत्सवाला 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत। ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही। मी अनेक वेळा कीर्तनातून सांगत असतो, एखादा उत्सव सुरू करणं फार सोपं आहे। उत्सव सुरू करायला अलीकडं काहीच लागत नाही। उत्सव सुरू करायचं म्हणजे फार सोपी गोष्ट आहे, पण सुरू केलेला उत्सव बहुत कालापर्यंत टिकून ठेवणं हे मात्र फार अवघड आहे, फार अवघड आहे। आपण सगळीच ग्रामस्थ परिसरातील भाविक वर्ग एकत्र येऊन आपण हा जो उत्सव करतो आहोत आणि त्याला जे निमित्त आहे ते आपल्या सद्गुरूंच्या पुण्यतिथीचं असलेलं निमित्त आहे, संतांच्या पुण्यस्मरणाचं निमित्त आहे, की म्हणून आपण हा हरिनाम सप्ताह करतो आहोत। मी म्हणत असतो की संतांची पुण्यतिथी साजरी केली पाहिजे, सद्गुरूंची पुण्यतिथी साजरी केली पाहिजे, कारण सर्वसामान्याची पण पुण्यतिथी होत असते आणि संतांची पण पुण्यतिथी होत असते, पण या दोघांमध्ये अंतर आहे। सर्वसामान्याची पण पुण्यतिथी होते आणि संतांची पण पुण्यतिथी होते, पण या दोन्ही पुण्यतिथीमध्ये अंतर आहे। काय अंतर आहे? सर्वसामान्याची जर पुण्यतिथी असेल, ऐका, सर्वसामान्य माणसाची जर पुण्यतिथी असेल आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण ज्या वेळेला भजन कीर्तनादी कार्यक्रम करतो तेव्हा ते कार्यक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला देवाला म्हणावं लागतं, देवा आत्तापर्यंत हे जे काही भजन पूजन झालं असेल यातून जे काही पुण्य निर्माण झालं असेल ते सर्व त्याच्या चरणी लागू दे आणि त्याला उत्तम गती प्राप्त होऊ दे। म्हणजे आपल्याकडचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी खर्ची करावं लागतं, एका वाक्यात आपलं पुण्य त्या ठिकाणी द्यावं लागतं। पण संतांची पुण्यतिथी असेल तर आपलं पुण्य द्यावं लागत नाही, उलट त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांची नावं आपल्या मुखातून येतात आणि जेव्हा जेव्हा त्यांचं नाव आपल्या मुखातून येतं तेव्हा तेव्हा आपल्याला पुण्यवंत होण्याकरिता संधी। पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, सज्जनांचं नाव, संतांचं नाव जरी आपल्या मुखाला आलं तरी आपल्याला पुण्यवंत होता येतं। म्हणजे फरक फक्त एवढाच आहे
सामान्य माणसाची पुण्यतिथी म्हटली की आपल्याला पुण्य द्यावं लागतं आणि संतांचं पुण्यतिथी म्हटली की आपल्याला पुण्य कमावता येतं. म्हणून संतांची पुण्यतिथी झाली पाहिजे. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या उत्सवामध्ये हरिनाम संकीर्तन, श्रीमद भागवताची पवित्र कथा, अन्य अन्य काहीतरी कार्यक्रम आपण करत आहोत की जेणे माध्यमातून आपल्याला पुण्य कमावता येतं, की ज्या पुण्याचा संचय झाल्यानंतर आपल्याला उत्तम गती प्राप्त होण्याची जी वाट आहे ती मोकळी होत राहते. आणि या उत्सवाच्या निमित्तानं आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. आज या सेवेकरिता उपस्थित असलेली सगळीच मंडळी आपण पाहिली तर अतिशय विद्वान आणि सगळीच मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये नामवंत आणि विचारवंत अशा पद्धतीची आहेत. हरिभक्तीपरायण, परमश्रद्धेय, परम आदरणीय तुकाराम महाराज मुंडे शास्त्री की ज्यांच्या पवित्र मुखारविंदातून आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आहोत, शास्त्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो. वास्तविक पाहता हे फार अवघड आहे की दुपारी आपण कथा करायची आणि संध्याकाळी दुसऱ्याच्या कीर्तनाला जाऊन बसायचं, हे फार अवघड आहे. कीर्तनाला जायचं हे ठीक आहे, पण दुसऱ्याच्या जायचं हे अवघड आहे. आपल्या आपल्याला जाता येतं बाबा, झाली 1 ते 5 कथा, झाली 7 ते 9 कीर्तनाला पण जाता येतं. परंतु तरीही माझ्यासारख्या एका लेकराच्या कीर्तनामध्ये येऊन शास्त्री महाराज या ठिकाणी उपस्थित राहतात ते त्यांचं मोठेपण आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. हरिभक्तीपरायण आदरणीय रामानंदजी ढाले गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रवी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण, आम्ही अनेक वेळेला ज्यांना आत्तापर्यंत यूट्यूबवर काकड्याच्या माध्यमातून ऐकत होतो, श्रद्धेय दिगंबरजी कुटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अन्य अन्य करून संभाजी महाराज वगैरे ही सगळीच गायक मंडळी उपस्थित आहेत. आणि अर्थात आपल्याला मृदंगाची साथ ज्यांचे आज या ठिकाणी प्राप्त होती आहे, म्हणजे काय आहे, तुम्ही जरी त्यांना कालपासून बोलवलेलं असलं तरी ते येण्याकरता कुणीतरी भाग्यवंत यावा लागतो, मग ते येत असतात, मग ते आज आलेत. आज कसा भाग्यवंत माणूस आहे की नाही, त्याच्याकरता ते आज या ठिकाणी उपस्थित झाले. आदरणीय हरिभक्तीपरायण, परमश्रद्धेय, आपल्या समस्त महाराष्ट्रामध्ये मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे, भरतजी पठाड्यांना या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही अनेक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. अन्य अन्य करून मला सांगा ना, एवढी सगळी मांदियाळी एकाच कीर्तनामध्ये जमायची म्हणजे भाग्यवंत नसावा का मला सांगा. हां, उगाच मी माझं आडनाव लावून नाही घेतलं आहे, म्हणजे तसं लावलेलंच आहे, ते लावून घेतलेलं नाही आहे, परंतु ते आमच्या पूर्वजांनी अण्णा आमचं जे आडनाव आहे ना, 3-4 पिढ्याच्या पूर्वी पाटील होतं. 3-4 पिढ्यांच्या पूर्वी आमचं आडनाव पाटील होतं. नंतर कुणीतरी मध्ये आलं आणि ते बदलवलं आणि भाग्यवंत केलं. पण कुणी बदलवलं ते माहिती नाही, पण ज्याने कुणी बदलवलं ना ते योग्य बदलवलं एवढं मात्र खरं आहे. असो, आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये, प्रसन्न उपस्थितीमध्ये सुरू असलेला हा उत्सव आहे. आणि या सेवेकरता, आजच्या या सेवेकरता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ ग्रंथातला, सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या पाठांतरातला, भगवान परमात्म्याच्या नामाचं महिमान गाणारा असा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या समस्त हरिपाठ ग्रंथातून भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचं महात्म्य गायलेलं आहे. मृत्यूलोकामध्ये मनुष्याच्या देहाला आपण आल्यानंतर भगवंताची प्राप्ती व्हावी किंवा चित्तशुद्धी आणि मनस्थैर्य व्हावं याच्याकरिता जे अनेक अनेक मार्ग आणि अनेक निरनिराळ्या साधना सांगितलेल्या आहेत, त्याच्यापैकी अगदी सुलभ आणि सोपा मार्ग जर कुठला असेल तर तो नामसंकीर्तनाचा मार्ग आहे, अशी आपण अनेक वेळेला प्रस्तावना ऐकत असतो. भगवान परमात्म्याचं नामचिंतन म्हटलं की ते अपवित्राला पवित्र करणारं आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला उत्तम गतीची कल्पना करता येते, त्याच्या माध्यमातून आपल्याला निर्दोष होता येतं. हे जे सगळं नामाचं महिमान आहे ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या प्रत्येक अभंगांमध्ये निरनिराळे पैलू देऊन आपल्याला हे महात्म्य गाऊन दाखवलेलं आहे. भगवंताचं नाम हे अतिशय सोपं आहे, पण सोपं जरी असलं तरी ते सगळ्यांच्याच मुखाला येतं अशातला काही भाग नाही. भगवान परमात्म्याचं नाव मुखाला यायचं म्हटल्यानंतर अनंत जन्माचं पुण्याही लागते, त्या पुण्याचा उदय व्हावा लागतो, ते पुण्य प्रकाशमान व्हावं लागतं, त्याशिवाय आपल्याला आपल्या मुखातून देवाचं नाव घेता येत नाही. साठवणूक करावी लागते. लहान 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 सत्कर्म आपण करतो आणि त्या सत्कर्मातून जेव्हा ते पुण्याचा संचय होतो तेव्हा कुठं परमात्म्याचं नाव आपल्या मुखाला येत असतं की नाही.
तिळे तिळे पुण्य साचा पडे साठवणूक करावी लागते ते सहजासहजी होत नाही काय या ज्या चाली आहेत त्या रात्री 9 ते 11 च्या नाही सकाळी 4 ते 6 च्या आहेत म्हणजे काकड्यातले की नाही आपण नेहमी म्हणत असतो की नाही उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा या देवाच्या चाली आहेत आणि अर्थात त्या देवाच्या आहेत तेव्हाच ऐकायला बऱ्या वाटतात आणि त्याच चरणाला लागतात तुकाराम महाराज म्हटले तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे तिळतिळ तिळतिळ करून आपल्याला पुण्याची साठवणूक करावी लागते तिळतिळ हा जो शब्द वापरलाय ते लहान 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 पुण्य असलं त्याच्याकरिता तुकोबाराय वापरतात त्याला परिमाण असा शब्द आहे त्या पुण्याचा किती परिमाण आहे तिळा एवढा पुण्य तिळा एवढं ते पुण्य आहे म्हणजे अनेक सत्कर्म माणूस जेव्हा करतो तेव्हा त्या सत्कर्मातून माणसाला पुण्याची अपेक्षा असते आणि जे लहान लहान पुण्य असतं त्यांचा संचय व्हावा लागतो एकत्र करावं लागतं माणसानं लहानसं पुण्य कर्म जरी केलं तरी त्याला त्यातून त्याला काहीतरी पुण्य मिळालं पाहिजे अशी त्याला अपेक्षा असते एखादा माणूस जर एखाद्या आंधळ्या माणसाला एखाद्या डोळस माणसाने फक्त रस्ता ओलांडण्याकरता जरी मदत केली ना तरी रस्त्याच्या पहिल तीराला पोहोचवल्यानंतर या माणसाला असं वाटत असतं की मी आता चांगला वागलो की नाही मी आता चांगली मदत केली की नाही आंधळ्याला मग मी जे आत्ता वागलो त्याच्या बदल्यात देवाने मला काय दिलं पाहिजे बोलत चला पुण्य दिलं पाहिजे देवाने माझ्या पदरात पुण्य टाकावं एखाद्या गरीबाच्या हातावर जर 10 रुपये टेकले तर त्याच्या बदल्यात देवानं मला काय द्यावं पुण्य द्यावं एखाद्या उपाशी माणसाला जर अर्धी भाकरी खायला दिली तर त्याच्या बदल्यात देवानं मला काय द्यावं पुण्य द्यावं कर्म तर फार लहान लहान आहेत पण या लहान लहान सत्कर्मातून पण देवानं मला पुण्य दिलं पाहिजे अशी माणसाची अपेक्षा असते कारण माणसाचा स्वभाव असा आहे माणसाचा स्वभाव असा आहे की माणूस जेव्हा लहान लहान पण पुण्य कर्म करतो ना ऐका लहानसं पण जेव्हा सत्कर्म करतो ना तेव्हा त्याला असं वाटत असतं की मी हे लहान जे सत्कर्म करतोय ना मी जे हे सत्कर्म करतोय ना याच्याकडे देव बघतोय हे जे मी सत्कर्म करतोय याच्याकडे देव बघतोय अशी त्याची अपेक्षा असते आणि जेव्हा तो पाप करतो ना तेव्हा त्याला असं वाटत असतं आता माझ्याकडे देव बघत वा वा कसं बोलता पहा तेव्हा पाप करत असताना माणसाला असं वाटतं देव माझ्याकडे बघत नाही आणि पुण्य करत असताना माणसाला असं वाटतं देव फक्त माझ्याकडेच पाहतोय पण त्या प्रत्येक सत्कर्मातून मला काहीतरी पुण्य द्यावं अशी त्या माणसाची अपेक्षा असते लहान 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 पुण्य माणूस गोळा करत असतो ते काहीतरी फळ प्राप्त व्हावं म्हणून मी गमतीनं सांगत असतो आम्ही कीर्तनकार मंडळी जेव्हा कीर्तनाला जातो तेव्हा कीर्तनाला गेल्यानंतर गाडीतून उतरलो की लगेच संयोजक मंडळी धावत धावत येतात आणि आमच्या हातातली बॅग घेतात आणि म्हणतात महाराज तुमची बॅग द्या महाराज तुमची बॅग द्या महाराज तुमची बॅग मी म्हणायला लागलो नको राहू द्या कशाला बॅग आपली बॅग आपणच सांभाळायची की नाही
ज्याची त्यानं बॅग ज्याची त्याने सांभाळलेली बरी. दुसऱ्याच्या हातात आपली बॅग देऊ नये, दुसरा त्याची बॅग कधी तयार करतो हे आपल्याला कळतही नाही. त्यामुळे आपली बॅग आपल्याकडे राहिलेली बाबा चांगली सेफमध्ये राहते की नाही, उगाच कशाला कशाला दुसऱ्याच्या हातात. मी म्हटलं नाही नाही राहू द्या, माझी बॅग माझ्याकडंच बरी आहे ना. ते म्हणतात नाही नाही महाराज असू द्या, द्या तुमची बॅग, द्या तुमची बॅग. आम्ही अनेक वेळा नाही 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 नको नको म्हटलो ना की माणसं ती आपसूक म्हणतात, अहो महाराज द्या हो तेवढंच आम्हाला पुण्य. म्हणजे बॅग धरण्यातून पण त्याला अपेक्षा असते की मला काय मिळालं पाहिजे, पुण्य मिळालं पाहिजे. आता ती बॅग ज्याची आहे त्याला मिळतं की नाही माहिती नाही, पण धरतो जो त्याला अपेक्षा असते की मला यातून पुण्य मिळालं पाहिजे. म्हणजे लहान लहान कर्मातून आपल्याला पुण्याची अपेक्षा आहे. आणि हे जे आपण कर्म करतो ना हे काय फार मोठं पुण्याचं काम करतो अशातलं भाग नसतं, त्यातलं अगदी किंचित पुण्य आपल्याला वाटायला येतं. आणि ते जे पुण्य असतं ना ते अगदी तिळा एवढंच असतं. म्हणून हे असं लहान लहान तिळ 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 पुण्य साचा पडे. आणि हे एका जन्माचं नाही तरी हे बहुता जन्मी जोडे अनेक जन्मांचं ते पुण्य एकत्र व्हावं लागतं. आणि त्या सगळ्या जन्मांचं पुण्य एकत्र झालं की प्रामुख्यानं दोन गोष्टी घडतात, नाम तुझे वाचेसी आतुडे एक आणि समागम घडे संतांचा दोन. या दोन गोष्टी घडतात म्हणजे अनंत जन्माच्या पुण्याईच्या अनंत जन्मीचे सुकृत पदाई अनंत जन्मीचे सुकृत पदाई अनंत जन्मीचे सुकृत पदाई अनंत जन्मीचे सुकृत त्याच्याकरिता अनंत जन्माची पुण्याईच असावी लागते. पुण्य नसेल तर देवाचं नाव आपल्या मुखाला येत नाही. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं हे जरी खरं असलं, किंबहुना मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण जे इतरांपासून वेगळे पडतो त्याला कारणच हे की आपल्याला भजन करता येतं. सगळ्यात सगळ्याच प्राण्याला जीभ दिलेली आहे आणि माणसाला पण जीभ दिलेली आहे, पण माणसाची जीभ आणि बाकी सगळ्या प्राण्यांची जीभ याच्यामध्ये फरक आहे. बाकी प्राण्यांची जी जीभ आहे त्याच्याने त्यांना शब्द उच्चारता येत नाहीत, पण माणसाला जर शब्द उच्चारता येत असतील तर त्या शब्दाच्या माध्यमातून त्याने फक्त नामचिंतन करावं एवढीच साधू संतांची अपेक्षा. आपण परमात्म्याचं नाव घेतलं पाहिजे, कारण सहजासहजी ते येत नाही, पुण्य असावं लागतं. मला सांगा, आपण नेहमी ऐकतो वाल्मिक ऋषींचं ते चरित्र ऐकत असताना आपण नेहमी म्हणत असतो की वाल्या कोळ्याला नारदांची भेट होते. वाल्या कोळ्याचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वाल्या कोळ्याला नारदांची भेट होते. नारद महर्षी रस्त्यानं चाललेले आहेत आणि वाल्या कोळ्याचा असलेला स्वभावच असतो की जो कोणी रस्त्यात येईल त्याच्याकडून त्याच्याकडे ज्या काही मौल्यवान गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून टाकायच्या, काढून घ्यायच्या आणि मग त्याचा नाश करायचा, त्याला मारून टाकायचं, असं त्याचा तो सगळा नित्यक्रमच होता. बरं, जेव्हा नारद जी आले तेव्हा नारदांना पण त्याने अडवलं. नारदांना अडवल्यानंतर नारदांना सांगितलं तुमच्याकडे काय काय असेल ते मला देऊन टाका बघू. देऊन टाका म्हटल्यानंतर नारद महर्षी म्हणायला लागले, बाबा माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे कुठलीच गोष्ट नाही. मौल्यवान म्हणशील तर अजिबात नाही, माझ्याकडे फक्त या चिपळ्या आहेत आणि फक्त हा विणा आहे. विणा आणि चिपळ्या या दोन गोष्टी सोडून माझ्याकडे काहीच नाही. या जर तुला पाहिजे असतील तर बिंदास्त घे. अडचण अशी आहे की आपल्याकडचं बाकी सगळं घ्यायला तयार असतात, फक्त विणा आणि चिपळ्या हे घ्यायला कुणीच तयार नसतं.
बाकी तुम्ही सगळं द्या घ्यायला तयार आहे, हे घ्यायला कुणीच तयार नाही. आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, भाऊ माझा वाजवायला होता आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जायचं होतं तिथून, तर त्यानं पखवाज तिथं ठेवला. तो म्हटलं दादा पखवाजचं काय करू, मी म्हटलं ठेव की तिथंच. तो म्हटलं कोणी नेली तर, मी म्हटलं काही चिंता करू नको, हे कोणीच नेत नाही, हे असलं कोणी नेणार नाही. म्हटलं पखवाज वगैरे नेण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही, बिंदास ठेव. तर नारदांनी सांगितलं माझ्याकडे दुसरं काहीच नाही बाबा, मी जरी तुला आलेलो दिसलो तरी मी भजन करून आलोय, कीर्तन करून नाही. जाऊ द्या, मी करते, मी मोकळाच आहे, मी कीर्तन करून आलेलो नाही बाबा, मी भजन करत करत फिरणार. असू द्या, थोडं लेट का होईना, पण थेट आहे. कीर्तन करून नाही आलो बाबा, भजन करून आलो आहे. नित्य भजन करणार आहे, नित्य नारायण नारायण म्हणणार आहे. त्याच्यामुळे माझ्याकडं फक्त ही विणा आहे, या चिपळ्या आहेत, जर तुला पाहिजे असतील तर घे. वाल्याकुळी म्हणाला मला त्याची गरज नाही, काय तुमच्याकडं धनसंपत्ती असेल तर काढून द्या, काय पैसा अडका असेल द्या, मी त्याचा भुकेला आहे, माझा परिवार त्याच्यावर चालतो, द्या द्या वगैरे. त्यांच्यामधलं संभाषण फार मोठं आहे. ज्या वेळेला नारदांनी सांगितलं की बाबा माझ्याकडं काहीच नाही आणि मी तुला काहीच देऊ शकत नाही, यानं सांगितलं जर तुम्ही काहीच नाही दिलं तर मी तुमचा जीव घेईन. नारद म्हणायला लागले जीव घेतला तरी हरकत नाही, पण माझ्याकडं नाहीच तर देऊ कुठून. नाही द्यायला तयार, जीव घ्यायला तयार झाला. वाल्या कोळ्यानं कुराड उगारली आणि कुराड वर उगारल्यानंतर नारदांची आणि वाल्या कोळ्याची नजरानजर होते. नारदांच्या नजरेत एवढं सामर्थ्य आहे की वाल्या कोळ्याच्या हातातली कुराड खाली गळून पडते. आणि मग वाल्या कोळी म्हणतो बाबा आमच्या हिताचं काही असेल तर आम्हाला सांगा. हिताचं सांगा म्हटल्यानंतर नारद महर्षी म्हणायला लागले काही नाही, मी फार सोपं सांगतो. तुला आत्तापर्यंत परमार्थ म्हणजे काही माहितीच नव्हता, तुला आत्तापर्यंत देवदेव म्हणजे काही हे कळत नव्हतं, तुझा काहीतरी धंदाच वेगळा होता, त्याच्यामुळे तुला काय सांगावं सत्कर्माचं. जर तुला तुझं हित व्हावं असं वाटत असेल तर फक्त एक काम कर. काय करू? तू फक्त राम राम म्हणायला सुरुवात कर, रामा 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 असं म्हणायला सुरुवात कर, तुझं भलं होईल. त्यानं सांगितलं तुम्ही जे काही सांगता ते मला म्हणता येणार नाही, तुम्ही जे काही सांगता ते मला म्हणता येणार नाही. तो नारद महर्षी म्हणायला लागले बाबा हे जर तुला नाही म्हणता येत तर तुला काय म्हणता येतं ते सांग. साधू संतांचं फार कौशल्य असतं याच्या बाबतीत. साधू संत मंडळी त्यांना काय येतं हे सांगण्याच्या ऐवजी समाजाला काय येतं त्यातून प्रबोधन करतात ते संत असतात. संतान लोकांना काय येतं, लोक काय करू शकतात, अधिकार तैसा करू उपदेश, हे त्याच पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्यांनी विचारलं तुला काय म्हणता येतं, त्याने सांगितलं मी फार फार तर मारा मारा म्हणू शकतो. नारदांनी काय म्हणायला सांगितलं होतं, बोला बोला रामा रामा. आणि वाल्या कोळी काय बोलायला तयार आहे, मारा मारा. बरोबर की नाही? मला सांगा, नारदांनी सांगितलंय रामा रामा म्हण आणि वाल्या कोळी म्हणतो मी मारा मारा म्हणेन, तर ज्याला मारा म्हणता येतं त्याला रामा म्हणता येईल की येणार नाही? तुमचं काय मत आहे? हो नाही माना हलवा काहीतरी मला कळू द्या, येऊ शकतं की नाही? अहो ज्याला मारा म्हणता येतं त्याला रामा सहज म्हणता येईल, काहीच त्याच्यामध्ये अंतर नाही. जसं रामामध्ये दोन शब्द आहेत तसेच मारामध्ये पण दोन शब्द आहेत. बरं ते दोन अक्षर आहेत, बरं ती काही वेगळी आहे तसं नाही. इकडं जी मा आणि रा आहे तिकडंच ते रा आणि मा आहे, सारखंच आहे की नाही? फक्त उलटं झालेलं आहे एवढंच नाही तर तेच शब्द आहेत. रामा म्हणण्यामध्ये जे आहे तेच मारा म्हणण्यामध्ये आहे. मग नारदांनी सांगितलेलं रामा रामा त्याला म्हणता येत नाही आणि त्याच्या ठेवणीतलं असलेलं मारा मारा त्याला म्हणता येतं असं का व्हावं, असं का व्हावं? अहो रामा रामा म्हणायला सांगितलं तो म्हणतो येत नाही आणि मारा मारा म्हणायला तयार आहे, असं का झालं? असं एवढ्या करता झालं म्हणे वाल्या कोळी मारा मारा म्हणायला तयार आहे पण त्याला रामा रामा म्हणता येत नाही. याचं कारण फक्त एवढंच आहे, मारा मारा असं म्हणण्याकरता पुण्य लागत नाही पण रामा रामा म्हणण्याकरता मात्र पुण्य लागतं जे त्याच्याकडं नव्हतं. त्याच्याकडं नव्हतं, मारा मारा म्हणायला लागलं काय पुण्य लागतं, त्याच्यामध्ये पुण्य लागत नाही. पण रामा 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 असं म्हणण्याकरिता अर्थात देवाचं नाव मुखाला येण्याकरिता पुण्य लागतं, जे पुरेसं पुण्य त्याच्याकडे नव्हतं म्हणून त्याला रामा रामा म्हणता येत नव्हतं. याचा अर्थ अनंत जन्माची पुण्याही असावी लागते तर भगवान परमात्म्याचं नाव मुखाला येतं. आणि ते परमात्म्याच्या नामाचं चिंतन करणं हे जर मनुष्य देहाचं परम कर्तव्य असेल तर माणसानं भगवान परमात्म्याचं नाव घेतलं पाहिजे. संत मंडळी त्या बाबतीत आग्रही आहेत.
ते आपल्याकडून फार काही आग्रह करत नाहीत. ते म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही एवढंच करा, तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे मान्य आहे, चित्त शुद्धी करायची असेल मान्य आहे, मनस्थैर्य करायचं असेल मान्य आहे, काय विवेक वैराग्य पाहिजे असेल हे सगळं जे तुम्हाला पाहिजे ना ते सगळं तुम्हाला ज्या एका साधनानं मिळणार आहे ना ते साधन म्हणजे नामसंकीर्तन आहे. ते नामसंकीर्तन तुम्ही केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण हे सगळ्यांना जमण्यासारखं आहे. इथं कुठल्याच पद्धतीचा प्रतिबंध नाही. नामसंकीर्तनाला कुठला प्रतिबंध लागतो मला सांगा ना, कुठला प्रतिबंध लागतो? कुठलाच प्रतिबंध लागत नाही. देवाचं नाव घ्यायचं म्हटल्यानंतर कुठलीच अडचण नाही, कुठलाच अडथळा नाही. उभा नारायण बैसल्या कीर्तन करिता डोले. कुठल्याही पद्धतीने गा. आसादा ते कराज थे ते ते आसादा ते कराज थे ते ते आसादा ते तेथे हा अतिशय सुलभ मार्ग तुम्हाला प्रस्थापित करून दिलेला आहे. तुम्हाला अवघड मार्गांकडे जाण्याची कुठलीच आवश्यकता नाही आहे. तुकाराम महाराज आदी करून सगळेच संत जेव्हा नामसंकीर्तन या सुलभ साधनाबद्दल बोलतात तेव्हा इतर सगळी साधनं तुकोबाऱ्या बंद करतात अशातला भाग नाही आहे. बाकीची साधनं पण सगळ्यांकरता खुली आहेत पण ती आत्ता न जमण्यासारखी आहेत. ज्ञानमार्गाचं तुम्ही आचरण करू शकता का? नाही शक्य ते. कर्म मार्गाने जाणं परवडेल का? नाही जमणार. यज्ञ याग तर फार लांबची गोष्ट राहिली. जमण्यासारखं पत्त नामसंकीर्तन आहे. ज्ञान मार्ग एवढा कठीण आहे, एवढा कठीण आहे की तो आता सांगणं पण कठीण आहे ना आणि ऐकणं पण कठीण आहे. ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्यालाही कुणाला पटत नाहीत आणि ऐकायला कुणाला आवडत नाहीत. कुणाला आवडेल मला सांगा ना? ज्ञान सांगायला लागला तर कीर्तनकार आवडेल का मला सांगा? समोर तरी नाही म्हणू नका, ठीक आहे भले नाही तर नाही. ज्ञान सांगायला लागल्यानंतर कुणाला आवडतं? आवडत नाही. ज्ञानाच्या गोष्टी आवडत नाहीत कारण विवेक श्रवणे अति त्रासे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विवेकाचं श्रवण करायचं म्हटलं म्हणजे ज्ञान मार्ग हा कठीण मार्ग आहे. ते सहजासहजी शक्य होत नाही. ज्ञान संपादन करण्याकरिता वेदांतानं सांगितल्याप्रमाणे विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती मुमुक्षुता आदी करून हे सगळंच अंगी बांधलं गेलं पाहिजे. या सगळ्याचा कुठं विचार सांगत बसता? विवेक काय, वैराग्य काय, समाधी षट संपत्ती काय, मग त्याच्यामध्ये शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा समाधान मुमुक्षुता या सगळ्या गोष्टी फार लांबच्या आहेत. कुणाला जमण्यासारख्या आहेत? कुणाला जमण्यासारख्या? अजिबात नाही. या सगळ्या लोक बोलतानाच म्हणतात आम्ही त्या भानगडीतच नाही, त्याला भानगडच म्हणून मोकळे होतात. आता ही काय भानगड आहे का मला सांगा? याच्या व्यतिरिक्त आहेत त्या सगळ्या भानगडी आहेत पण लोक याला भानगड म्हणतात. ज्ञान नावाची भानगड नाही आहे पण आम्हाला ती भानगड वाटते, आवडत नाही. ज्ञान सांगणं सुद्धा पटणार नाही
ज्ञानाच्या मार्गाने जाणं सुद्धा पटणार नाही, ते आता शक्य पण नाही. मनुष्याची बौद्धिक पातळी सुद्धा आता तेवढी राहिली नाही की तो ज्ञान संपादन करू शकेल. ज्ञान मार्ग कठीण आहे, जमण्यासारखा नाही. बर, कर्म मार्गाने जायला काय हरकत? हरकत नाही आहे, पण ते जसं पाहिजे तसं विधियुक्त कर्म आपल्याकडून घडत नाही ना. मला मान्य आहे आपण सगळेजण ऐकत असतो कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन वगैरे वगैरे, ही सगळी श्लोक आपली पाठ असतील. भगवंतांना आम्हाला कर्म करण्याकरता स्वतंत्र ठेवलंय म्हणून आम्ही कर्म करू, मान्य आहे. पण ते कर्म आपल्याला पाहिजे तसं नाही झाले पाहिजेत ना. ते कर्मशास्त्राला जसे अपेक्षित आहेत तसे कर्म आपल्याकडून झाले पाहिजे. कर्म 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 आपण जे म्हणतो ते काय वाटतं तेवढं सोपं आहे का मला सांगा? आपण रोजच्या रोज कर्म करतो, मला माहिती आहे. भगवंतानं गीतेत सांगितलं, नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत. एकही क्षण माणसाचा असा जात नाही की ज्या वेळेला माणूस कर्म करत नाही. कर्मप्रधान जीव आहे, प्रत्येक वेळेला तो कर्म करत राहतो. प्रत्येक वेळेला क्षण 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 जो माणसाचा पुढे चालला तो फक्त कर्मानंच पुढे चालला ना. कर्म करतो म्हणून तर पुढे जातो. हा, त्याच्यामध्ये तो काय कर्म करतो ना आपल्याला काय मिळेल याचा विचार तो कधीच करत नाही. तो भाग निराळा, तो भाग वेगळा राहिला, पण तो कर्म करतो. मी गमतीनं म्हणत असतो, अजिबात कुठलाच कर्म अगदी त्याच्या इंद्रियाने न करताना एखादा माणूस स्तब्ध बसलेला जरी आपल्याला दिसला तरी तो कर्म करत असतो. एखादा माणूस आहे जो शांत बसलाय, शांत बसलाय, बोलत नाही, चालत नाही, कुणाकडे पाहत नाही, हातपाय हलवत नाही, काहीच नाही काहीच नाही, अगदी शांत बसलेला आहे, तर तो कर्म करतो म्हणायचा की कर्म करत नाही म्हणायचा? तुमचं काय मत आहे? हां, कर्म करतो की कर्म करत नाही? वरच्यावर तरी तो कर्म करत नाही असं आपल्याला दिसून येतं, पण कमीत कमी श्वास घेणं आणि घेतलेला श्वास सोडणं एवढं तरी कर्म तो करतो की नाही मला सांगा? करतो. म्हणजे प्रत्येक माणूस काही ना काहीतरी कर्म करतो. मी तर अजून पुढे सांगत असतो, माणसं शांत बसलेली असतात ना ती फक्त शांत बसलेली दिसतात. आणि जगाचा नियमच आहे जसं दिसतं हा असंच आहे, असंच असतं, तसं नसतं. हे फक्त मला सांगा ना. आताही चांगल्या सतरंजा अंथरलेल्या आहेत इथं कीर्तनामध्ये बसण्याकरिता, चांगल्या सतरंजा अंथरल्यात. या सतरंजापैकी एखाद्या सतरंजीचा एखादा निघालेला धागा जर एखाद्या सत्पुरुषाच्या हाताला लागला ना तर तो पार जय विठ्ठल होईपर्यंत नुसताच खेचित राहील. काही कारण नसतं त्याचं, ते कशाकरता खेचतो काहीच माहिती नाही. जय विठ्ठल होईपर्यंत ती सतरंजीचा सत्यानाश झालेला असतो, परत तो मालक कधी देणार नाही याची व्यवस्था करतो. कशाकरता केलं माहीत नाही. आमच्या इंद्रियांना चाळा लागलाय, हाताला चाळा लागलाय म्हणून करायचं. मी गमतीनं म्हणत असतो, आता तरी बऱ्याचशा ठिकाणी ऐश्वर्यवान दिवस आलेत म्हणून सरळ सरळ असेच मॅट सगळीकडे अंथरलेले असतात, सगळीकडे. म्हणजे धागा काढण्याचा काही प्रश्नच नाही, पण तरी पण शांत बसलेले असतील असं नाही. जरी कीर्तनामध्ये तुम्हाला अशांत माणूस बघायचा असेल आता इथं बघू नका, इथं बसलेला पण नाहीये. पण इथं जर तुम्हाला जर कीर्तनातला दुसऱ्या कुठेतरी जाऊन बघा, कीर्तनातला अशांत माणूस बघायचा असेल ना तर मृदुंगमणीच्या धुमपुडाच्या बाजूला बसलेला माणूस बघायचा. म्हणून मी म्हटलं बघू नका, सध्या कोणीच नाही, बघायचा. का बरं? त्यानं ते धुमपुडाला लावण्याकरिता कणिक ठेवलेला असतो, आणि त्या कणकाचा गोळा जर त्याच्या हाताला लागला तर तो जय विठ्ठल होईपर्यंत त्याची चपाती बनवतो, त्याचा लाडू बनवतो, करंजी बनवतो. त्याच्या जेवढे आकार शक्य आहेत ना तेवढे सगळे आकार तो बनवतो. कशा करता केले? या कर्मातून त्याच्या हाताला लागलं काय? काहीच नाही. त्याला माहितीच नाही आपण काय करतो आणि कशा करता करतो आणि काय मिळणार. असं जे विचारहीन असलेलं कर्म आहे या कर्मातून तुम्हाला कुठलंच फळ मिळणार नाही. नुसतंच कशाला ते करायचं? कर्मशास्त्र वाटतं तेवढं सोपं नाही, ते फार अवघड आहे, सूक्ष्म आहे. अवघड म्हणण्यापेक्षा ते सूक्ष्म आहे. सूक्ष्म याच्याकरता आहे बारीक बारीक गोष्टीचा विचार तिथं करावा लागतो. मी नेहमी सांगत असतो, आपण जेवण्याच्या आधी आपण देवाला नैवेद्य दाखवतो, बरोबर? आपण एका पत्रावळीमध्ये एका पात्रामध्ये ते आपण जे काही स्वयंपाक बनवलेला आहे तो सगळं आपण एका पात्रामध्ये काढतो, एका ताटात काढून घेतो, देवाच्या पुढ्यात नेतो आणि देवाला ते नैवेद्य दाखवत असताना थोडंसं पाणी हातावर घेतो असं सोडतो आणि मग आपण ते कृष्णार्पण करतो, बरोबर? हे सगळं आपण करतो की करत नाही? हां, माना हलवा, हो म्हणा हो म्हणा. मला माहिती आहे थंडी लागते पण एवढी पण नाही लागत. आपण असं करतो सगळेच, बरोबर? ते हातावर पाणी घेऊन जे आपण नैवेद्य सोडतो ना त्यात पण हातावर किती पाणी घ्यावं हे पण तुम्हाला कर्म शिकवतं. किती पाणी घ्यावं, उगाच हातात येईल तेवढं घ्यावं अशातला भाग नाही आहे. हातात किती पाणी घ्यावं याचे पण नियम आहेत.
एक उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी आपल्या हातावर पडलं पाहिजे आणि ते सोडलं पाहिजे तर ते नैवेद्य दिल्याचं पुण्य आहे. एक उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी, अगदी सावकाश घ्यायचं हातावर, एक उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी हातावर पडलं पाहिजे आणि ते सोडायचं असतं म्हणे. त्याच्यापेक्षा जास्त जर पाणी घेतलं तर मदिरापानाचं पाप आहे आणि त्याच्यापेक्षा कमी पाणी घेतलं तर कंजूसपणाचं पाप आहे. आता काय करता बोला, हे कोणाला माहिती आहे आपल्याला? नाही माहिती. आपण हाताला येईल तेवढं फिरवतो. बरं, ते असं छान असं हातात घेऊन असं अलगत फिरवायचं असतं. ज्याला काहीच माहिती नसतं तर हातात घेतो नाही असं करतो. हे कुठून पद्धत आणली आहे मला कळत नाही, असं असं कुठून करायचं? बरं, त्यातले त्यात अण्णा, मी तर एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आमच्याच परिसरामध्ये, आता जवळचंच होतं म्हणून त्यांना म्हटलं की बाबा कशाला कीर्तन करायला वेगळी पंगत, बसतो म्हटलं मी यांच्यामध्येच. पंक्तीतच बसलो जेवायला. पंक्तीत बसल्यानंतर सगळे पदार्थ वाढून झाले, म्हटले महाराज करा सुरुवात. म्हटलं नाही रे बाबा, पाणी द्या आधी, पाणी सोडल्याशिवाय आमचं जेवण नाही सुरू होणार, पाणी द्या. मी पाणी मागितलं तेवढ्यात तो पाणीवाला आला, त्याला म्हटलं अरे पाणी दे, तो म्हटला ग्लास नाही. म्हटलं अरे ग्लासाची व्यवस्था कर, पाणी सोडायला लागेल म्हणून पाणी पाहिजे. तो म्हटलं महाराज सोडायचंच आहे ना, फक्त काही चिंता करू नका, माझ्या हातात अख्खा मग आहे म्हणे. म्हटलं मग? म्हटलं हा मग, मग आहे म्हणे माझ्या हातात मग. तो म्हटला मी अख्ख्या पंक्तीला एकदाच सोडतो, काही चिंता करू नका म्हटले. त्याने हे सुरुवातीपासून घेतलं शेवटपर्यंत सोडलं. त्याला म्हटलं असं चालत नाही बाबा. अरे असं जर कर्म करत राहिलो, या कर्माचा नियम असा आहे, जर आपण विधियुक्त कर्म केलं नाही आणि आपल्याला जर कर्मात चूक होत असेल तर कर्मात चूक झाल्यानंतर ते कर्म तुम्हाला फळ देत नाहीच नाही, पण विपरीत परिणाम झाल्याशिवाय मात्र राहत नाही. कर्म चले थोडा तरी धडाची होया वेणा, तरी धडाची होया वेणा, तरी धडाची होया वेणा. आ कर्म चले थोडा तरी धडाची होया वेणा, तरी धडाची होया वेणा, धडाची होया वेणा. कर्म चले थोडा तरी धडाची होय वेडा, आपल्याला काही मिळणार नाही, पण उलट धडाची होय वेडा हा परिणाम होऊ शकतो. कर्म मार्ग सूक्ष्म आहे, ज्ञान मार्ग अति कठीण अवघड आहे, कर्म मार्ग सूक्ष्म आहे हे आपल्याला न जमण्यासारखं आहे. यज्ञ यागाचा आणि योगाचा तर विचार आपण करूच नाहीये. यज्ञ करण्याकरिता लागणारी शुद्ध आणि पवित्र संपत्ती आत्ता आपल्याकडे राहिलेली नाही. यज्ञाकरता लागणारी संपत्ती ही पवित्र आणि शुद्ध कर्मातून मिळवणारी संपत्ती असावी लागते, तर यज्ञ करता येतं. योग करण्याकरिता आपल्याला तेवढं स्थैर्य असावं लागतं आणि यागाकरिता तेवढं आयुष्य असावं लागतं. यातल्या कुठल्याच गोष्टी आपल्याकडे राहिल्या नाहीत आणि म्हणून संत मंडळींनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच नाहीत, उलट ह्याच्यापासून आपल्याला वेगळं करतात आणि परमात्म्याच्या नामसंकीर्तनाकडे आपल्याला प्रवृत्त करतात की नाही. मोडून या वाटा सूक्ष्म दोस्तार, मोडून या वाटा सूक्ष्म दोस्तार. केला नाच मारा
राज्यभार चाले ऐसा सूक्ष्म दुस्तर या सगळ्या वाटा मोडून या राज्यभार चाले ऐसा मार्ग मोकळा आपल्या करिता केला. तो मार्ग काय आहे? एक गाव्या मी विठोबाचे नाम आणि कापेका मनाही आता. हा सोपा मार्ग आपल्या करिता प्रदर्शित करतात. त्यांची अपेक्षा एवढीच आहे जे आपल्याला जमण्यासारखं आहे, जे सगळ्यांना करता येण्यासारखं आहे, ज्याच्याकरिता कुठलाच अधिकार लागत नाही, अशा पद्धतीची जी भक्ती किंवा नामचिंतन आहे ते माणसानं करावं ही त्यांची अपेक्षा आहे. कारण ते करण्याकरिता कुठलाच प्रतिबंध लागत नाही की नाही. एखाद्याला जर मतदान करावंसं वाटत असेल तर त्याला कमीत कमी 18 वर्षाचं व्हावं लागतं तर त्याला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. लग्न करायचं असेल तर कमीत कमी किती वर्षाचा झाला पाहिजे बोलत चला. नाही मी कमीत कमी विचारलं म्हणून, जास्तीत जास्त किती आता तशी काहीच अडचण नाही, पण कमीत कमी एक 18 वर्षाचा झाला पाहिजे. म्हणजे 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा असं झालं पाहिजे त्यावेळेला त्याला लग्न करण्याचा अधिकार प्राप्त होतो. अर्थात ते नियम पाळण्याकरता तयार असतील तर, है की नाही, नियम जर असतील तर 18 वर्षाची मुलगी व्हावी लागते. म्हणजे मुलीचं वय कमीत कमी 18 झालं पाहिजे, मुलाचं वय कमीत कमी 21 झालं पाहिजे की मग त्यांना लग्न करता येतं. 18 वर्षाचं असेल तरच त्याला मतदान करता येतो. मला सांगा, भजन करण्याकरता तो कमीत कमी किती वर्षाचा झाला पाहिजे? अशी काय अडचण, अशी काय अट? अजिबात नाही. उलट भगवान त्या भगवान श्रीकृष्ण ते आपले भक्तश्रेष्ठ प्रल्हाद म्हणत असताना काय म्हटले? कौमार्येत आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतान यह. कुमार अवस्थेपासूनच भजनाला लागलं पाहिजे. भजन करणं, मी नेहमी सांगत असतो, भजन करणं हे म्हाताऱ्यांचं कामच नाही आहे. भजन करण्याकरिता म्हातारी माणसं नाही पाहिजेत, भजनाकरिता तरुणाच पाहिजे. ते तरण्याचंच काम आहे की नाही? म्हणजे तो तरणा पण असावा आणि तो भाग्यवंत पण असावा. असा कुठं सापडला नाही तर स्टेजवर पाहावा. तरणा भाग्यवंत आहे की नाही? नटे हरी कीर्तनात तरणा असला पाहिजे. की मग म्हणजे तुम्ही म्हणाल मग म्हाताऱ्या माणसानं भजन करू नये? नाही नाही, मी या मताचा नाही आहे. तरुणपणी माणसाने भरपूर भजन करावं आणि तरुणपणी केलेल्या भजनाचा आनंद म्हातारपणात घ्यावा. म्हातारपणी नवीन भजन करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. म्हातारपणाला परत नवीन परमार्थ सुरू करायचं नाही. नाही, सुरू करायचा तो तरुण वयातच सुरू करायचा. आणि तारुण्यात केलेला जो काही परमार्थ, जे काही भजन, जे काही उपासना किंवा साधना असेल त्याची प्रसन्नता, त्याचा आनंद माणसानं उतार वयामध्ये भोगला पाहिजे. हा नियम आहे. म्हणून कौमार्येत आचरेत प्राज्ञ, कुमार अवस्थेपासूनच आपण भजनाला आरंभ करावा, भजनाला सुरुवात करावी, तरच मनुष्य देहाची सार्थकता आहे. हे सगळ्या नामाचं चिंतन निरनिराळ्या पद्धतीनं करता येतं. ज्ञानोबारांनी सांगितलं हे जे नाम आहे ते अतिशय सुलभ आहे, त्याच्याकरिता वेडी वाकडी वळणं घ्यायची काही गरज नाही आपल्याला. तुकोबाऱ्यांचं प्रमाण सांगायचं झालं तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येते. पण ज्ञानोबाऱ्यांचं म्हणायचं झालं तर ज्ञानोबाऱ्या पण तेच म्हणतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी. ते नाम सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे हे तुकोबाऱ्यांनी म्हणावं, आणि ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद हे ज्ञानोबाऱ्यांनी म्हणावं. म्हणजे ते नाम सुलभ आहे हे निश्चित आहे. हे सुलभ असलेलं नाम कधी घ्यावं बाबा? ती ज्याप्रमाणे ज्ञान कर्म यज्ञ योग याग वगैरे या सगळ्या गोष्टी या साधनं आहेत, त्याप्रमाणे नाम पण एक साधन आहे. मग ती नाम साधनेकरिता काही विशिष्ट वेळ, विशिष्ट काळ याची काही आवश्यकता? कारण कोणतंही सत्कर्म करायचं म्हटलं की आम्ही लगेच पुरोहितांना बोलवून घेतो आणि लगेच आम्ही मुहूर्त शोधतो की नाही. आम्हाला घर बांधायचं आहे, भूमिपूजन करायचं का, मग आम्ही मुहूर्त पाहतो. त्याच्याकरिता आम्ही मुहूर्त पाहतो. आम्ही दुकान उघडलं, उद्घाटन करायचं आहे, मग आम्ही मुहूर्त पाहतो. लग्न करायचं आहे, आम्ही मुहूर्त पाहतो. कोणतंही सत्कर्म करायचं आहे, आम्ही मुहूर्त पाहतो. मग हे भगवंताचं नामचिंतन म्हणजे सत्कर्मच आहे. मग याच्याकरिता काही मुहूर्त वगैरे, ज्ञानोबाऱ्या म्हणतात आवश्यकता नाही. बाकी सगळ्या गोष्टींकरिता तुम्हाला काळ वेळ याचं प्रतिबंध आहे. पण जर तुम्ही नामचिंतनाचं विचाराल तर इथं काळ वेळ याचा कोणताही प्रतिबंध लागत नाही. अभंगाचं पहिलं चरण. काळ वेळ नाम उच्चारित नाही, काळ वेळ नाम उच्च
पाई वो धरती दोनी पक्ष पाई उधारती दोनी पक्ष पाई वो धरती दोनी पक्ष पाई उधारती हरि मुख मन 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 दोनी पक्ष पाई उधारती उधारती नाम उच्चारिता नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती इथं कुठलीच काळ वेळ नाही काळ वेळ ताळ काहीच नाही असं आहे की पण ताल आहे काळ वेळ नाम उच्चारिता नाही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं काळाची वेळाची मर्यादा नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही याच्यामध्ये काळ वेळ वेगळं ठेवा काळ वेळ नाम उच्चारिता नाही नाम उच्चारिता काळ वेळ नाही नामाचं उच्चारण करण्याकरिता काळाची आणि वेळेची अशी कोणतीच प्रतिबंध नाही कुठलाच प्रतिबंध नाही काळाचे जे सामान्यतः तीन प्रकार असतात त्या तिन्ही काळामध्ये आपल्याला नामचिंतन करता येतं भूत भविष्य वर्तमान आणि वेळ कुठलीच वेळेची मर्यादा नाही असाल ते करा जेथे तिथे कधीही भगवान परमात्म्याचं नामचिंतन विशिष्ट काळातच केलं पाहिजे असं कुणी सांगितलं अजिबात नाही आपण नामचिंतन करत असताना बाबा 9 ते 11 करावं 4 ते 6 करावं 7 ते 9 करावं असं काही प्रतिबंध आहेत नाही नाही हे सगळं आपल्याकरिता आहे आपल्या सोयीकरिता आहे अन्यथा इथे कुठल्याच पद्धतीची काळ वेळेची मर्यादा चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे सर्व काळ करावे सर्व काळ करावे चिंतन करण्याकरिता काहीच काळा वेळाची अशी मर्यादा नाही ते कोणत्याही काळात आपल्याला करता येतं कोणत्याही काळात कोणत्याही काळात करता येतं मागे होऊन गेलेला जो काळ आहे त्या काळामध्ये सुद्धा नामसंकीर्तन होतं आत्ता या वर्तमान काळात सुद्धा नामसंकीर्तन आहे आणि भविष्यात सुद्धा नामसंकीर्तनच राहणार आहे त्याच्यामुळे नामसंकीर्तन हे त्रिकाला बाधित आहे कुठल्याही काळामध्ये ते बाधित होणारं नाही तिनही काळामध्ये ते सत्य आहे तिनही काळामध्ये ते शाश्वत आहे कोणताही काळ आला तरी नामस्मरणाचा बाध होत नाही म्हणून ते कालाबाधित आहे विठ्ठल विठ्ठल सगळ्या काळामध्ये आपल्याला ते करता येतं असं आहे की नाही सगळा काळ पहा कुठल्या कुठल्या काळात काय काय करावं हे आपल्याला पूर्वी सांगितलं होतं कृतेय ध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखाये द्वापारे परिचर्यायाम कलवतत हरी कीर्तनात ही सोडवणूक करून दिली आपल्याला काय सांगितलं कृतेय ध्यायते विष्णु कृतयुगामध्ये काय विष्णूचं ध्यान त्रेतायाम यजतो मुखाय म्हणजे त्रेतायुगामध्ये आपल्याला यज्ञ सांगितला कृतयुगामध्ये विष्णूचं ध्यान त्रेतायुगामध्ये यज्ञयाग द्वापारे परिचर्यायाम द्वापार युगामध्ये देवाची पूजा आणि कलवतत हरी कीर्तनात कलियुगामध्ये हरीचं कीर्तन मला सांगा कलियुगात हरीचं कीर्तन सांगितलंय म्हणून बाकीच्या 3 काळामध्ये सांगितलं नाही अशातला भाग नाही बाकी नामसंकीर्तन कृतयुगात पण आहे नामसंकीर्तन त्रेतायुगात पण आहे नामसंकीर्तन द्वापारात पण आहे आणि नामसंकीर्तन कलियुगात पण आहे या 3 4 युगामध्ये नामसंकीर्तन आहेच आहे
कृतयुगामध्ये विष्णूचं ध्यान करायला सांगितलं होतं, कारण त्यावेळेला ध्यान करण्याकरिता लोकांची अंतःकरण शुद्ध होती तेव्हा ध्यान जमत होतं. म्हणजे नामस्मरण नव्हतं अशातला भाग नाही, तेव्हा पण नामस्मरण होतं, नामस्मरण तेव्हाही होतं, पण तेव्हा ध्यान पण करता येत होतं आणि नामस्मरण पण करता येत होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञही करता येत होता आणि नामस्मरण पण करता येत होतं, पण तेव्हा ध्यान करता येत नव्हतं, कारण ध्यानाकरिता लागणारी अंतःकरणाची शुद्धता हळूहळू कमी व्हायला लागली. मग ते अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे आता त्रेतायुगात ध्यान होत नाही. यज्ञ करण्याकरिता तेवढी पवित्र संपत्ती होती तेव्हा ते जमलं, नामसंकीर्तन तेव्हा पण होतं. पुढे द्वापारात आल्यानंतर देवाची पूजा करायला सांगितली, कारण यज्ञ एवढं आता पुण्य राहिलं नव्हतं. मग यज्ञ करायला सांगितलं नाही, नको ध्यान नको, मग नामसंकीर्तन आहे पण त्याच्याबरोबर देवाची पूजा झाली पाहिजे. आता आम्ही देवाची पूजा पण करत नाही, ध्यान नाही, यज्ञ नाही, फक्त एकच उरलं, ते म्हणजे काय? भगवान परमात्म्याचं नाम, दुसरं काहीच नाही. कारण आता भगवान परमात्म्याचं पूजन होतं द्वापार युगामध्ये, कलियुगात कुठं पूजन राहिलं मला सांगा? देवाची पूजा करायला आम्हाला वेळ आहे का? आता आम्हाला वेळ आहे. माणसं बोलताना सांगतात आमच्याकडे तेवढी वेळ नाही, आता देवाची पूजा करायला पण आमच्याकडे वेळ नाही. आमच्या मुंबईत तर एवढे फास्ट आहेत लोक, एवढे फास्ट आहेत, म्हणजे लोक बोलतानाच म्हणतात श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही, एवढे एवढी व्यस्तता दाखवतात, श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही, श्वास. काही लोक तर याच्याही पुढचं म्हणतात मरायला वेळ नाही. म्हणजे किती व्यस्त असतील विचार करा, मरायला वेळ नाही, फुरसत म्हणतात मरायला फुरसत नाही, मरायला फुरसत नाही, मरायला फुरसत नाही असं म्हणतात, आणि एखाद्या दिवशी फुरसतीत मरतात. मरायला वेळ नाही म्हणतात, म्हणजे काय वेळ नाही राहिला ना. मग आमच्याकडे पूजा करायला वेळ नाही सांगतात, आता पूजन नाही जमत, मग काय जमेल? भगवंताचं नामचिंतन ते आत्ताही जमणार आहे, म्हणून ते आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे. कारण याच्यापेक्षा असं श्रेष्ठ साधन दुसरं कुठलंच नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळांशी येथे आहे अधिकार, पण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. इथं परमात्म्याचं नामचिंतन सोडलं तर दुसरं असं प्रभावी साधन आपल्याला पाहायला मिळत नाही. बर, याच्यानं काय परिणाम? परिणाम पुष्कळ आहेत, परिणाम भरपूर आहेत. नुसता हरिपाठ हा एक ग्रंथ जरी पाहिला तरी परिणामांची मोठी यादी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हरिपाठ ग्रंथात दिलेली आहे. देवाची द्वारी विभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, हा परिणामच आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी, हा परिणामच आहे. अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे, हा परिणामच आहे. पळे भूत बाधा भेणे तेथे, हा परिणामच आहे. वैकुंठ भुवनी घर केले, हा परिणामच. ही सगळी परिणामांची यादी आहे, पण ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये एक वेगळा परिणाम सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात दोन्ही पक्षपाही उद्धरती, दोन्ही पक्षाचा उद्धार. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं की दोन्ही पक्षाचा उद्धार? कुठले पण पक्ष घ्या, कुठल्याही पक्षाचा उद्धार. म्हणजे आपल्याला अपेक्षित दोनच पक्ष आहेत, कुठले कुठले? नाही नाही, मला तसं म्हणायचंच नाही. मला ज्याची अपेक्षा होती त्याचं जरा पुढचंच मला ऐकायला मिळालं. मला असं वाटलं होतं बाबा दोनच पक्ष म्हणाल तुम्ही, एक सत्ताधारी आणि दुसरं विरोधी, पण आपण जरा जास्त स्पष्ट झालो, पण तेवढं पण स्पष्ट व्हायची अपेक्षा नाही. दोनच पक्ष आहेत, मातृपक्ष आणि पितृपक्ष. मातेकडचा एक पक्ष आहे, पित्याकडचा एक पक्ष आहे. आपण नामचिंतन करावं आणि तत्माध्यमातून मातेकडील असलेल्या सगळ्या कुळांचा उद्धार आणि पित्याकडील असलेल्या सगळ्या कुळांचा उद्धार हे ज्या साधनाने होतं ती नामसाधन आहे. मला सांगा असं कुठलं साधन इथं व्यवहारात तुम्हाला पाहायला मिळेल? साधन तुम्ही करायचं, साधन तुम्ही करायचं आणि फळ दुसऱ्याने भोगायचं, चालेल का तुम्हाला? चालेल? महिनाभर काम तुम्ही करायचं आणि पगार घ्यायला मी येतो, चालेल का? चालेल? नाही चालत. आम्ही काम करत असू तर आम्हालाच पगार मिळाला पाहिजे, आम्ही सेवा करत असू तर आम्हालाच मेवा मिळाला पाहिजे, दुसऱ्याला नाही. पण हरिनाम संकीर्तन ही एकमेव साधनं अशी आहे की ती साधना करायची आपण, पण त्याचं फळ आपल्याला दुसऱ्याला देता येतं, ते फळ आपल्याला आपोआप दुसऱ्याला ते फळ मिळतं. ज्ञानोबरांनी किती स्पष्ट केलंय, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. नामसंकीर्तन कुणी केलं? एकट्यानं. एकानं नामसंकीर्तन करावं, त्याचा परिणाम पहा. मातृ माता, पितृ पिता, भ्राता म्हणजे भाऊ, सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज नर होऊन ठेले ही स्वरूपता मुक्ती आहे. कुणाकुणाला प्राप्त होते? जो नामसंकीर्तन करतो त्याला,
त्याची माता त्याचा पिता त्याचा भाऊ त्याचे गोत्र किंवहुना त्याच्याशी संलग्न असणारे जेवढे आहेत तेवढे सगळे अपार त्या सगळ्यांना मुक्ती प्रदान केली जाते नामसंकीर्तन एकट्यानं केलं तरी. म्हणून मला म्हणायचं आहे हे एवढं प्रभावी साध्यन आहे की आपण साधन करायचं फळ दुसऱ्याने भोगायचं. प्रसिद्ध उदाहरण आहे आपल्याकडं प्रल्हादाचं. भक्त श्रेष्ठ प्रल्हाद एकटाच भजन करणारा होता त्याच्या कुळात, पण तरीही त्याच्यामुळे त्याच्या मातेकडच्याही सगळ्या कुळांचा उद्धार आहे आणि विशेषतः पित्याकडच्या सगळ्या कुळांचा उद्धार आहे. नाहीतर त्याचा पिता म्हणजे हिरण्यकश्यपू, तो काही कोणी असा समहात्मा सुदुर्लभ असा नव्हता, महात्मा नव्हता काही, तो राक्षस आहे, राक्षसी प्रवृत्तीचा आहे. नाव घेऊ नये देवाचे ऐसे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, ब्रीद ब्रीद त्याचं ब्रीद होतं ते ब्रीद. आपण हे ब्रीद ऐकतो की नाही, ब्रीद वाक्य प्रत्येकाचं एक एक ब्रीद वाक्य असतं की नाही. एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीचा एखादा लोगो असतो आणि त्या लोगो खाली त्यांचं एक ब्रीद वाक्य लिहिलेलं असतं की नाही. समजा जर LIC असेल तर LIC खाली त्यांचं ब्रीद वाक्य आहे काय, योगक्षेम वहाम्यहम. तुम्ही बघा कधीतरी हे लोगो, ब्रीद वाक्य इंग्रजीत त्याला टॅगलाईन म्हणतात. ब्रीद वाक्य म्हणजे काय, टॅगलाईन आहे ती, त्यांची टॅगलाईन असते. तशी हिरण्यकश्यपूची टॅगलाईन आहे, ब्रीद वाक्य आहे काय, देव नाव घेऊ नये देवाचे, भगवंताचं देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही असं म्हणणारा हिरण्यकश्यपू. कधी कधी प्रश्न निर्माण होतो, हिरण्यकश्यपू जर राक्षसी प्रवृत्तीचा आहे तर त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद कसा आला, प्रल्हाद कसा काय आला. मला सांगा ना, हा नियम सामान्य आहे की नाही. एखादा जर गायक असेल तर गायकाचा मुलगा कोण झाला पाहिजे, गायक. वादकाचा मुलगा वादक, कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार, बरोबर. वारकऱ्याचा मुलगा वारकरी, तसा राक्षसाचा मुलगा राक्षस, हे व्हायला पाहिजे ना, सामान्य आहे. राक्षसाचा मुलगा वास्तविक राक्षस असायला हवा, पण इथं या राक्षसाचा मुलगा भक्त श्रेष्ठ प्रल्हाद आहे, म्हणजे भक्तांच्या यादीतलं पहिलं नाव प्रल्हादाचं आहे. तर मग या प्रल्हादाचं नाव भक्तांच्या यादीत कसं येतं, किंवा हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद कसा हो, हे काय सामान्य नाही. कारण पुत्ररत्नाची प्राप्ती व्हावी याच्याकरिता पुण्य लागतं आणि सुस्वभावी पुत्ररत्नाची प्राप्ती व्हावी याच्याकरिता वेगळं पुण्य लागतं. म्हणे पुण्य, पुत्र तर सगळ्यांनाच प्राप्त होतो, परंतु तो सुस्वभावी आणि सुसंस्कारी असावा याच्याकरिता वेगळं पुण्य खर्च करावं लागतं. हिरण्यकश्यपूकडे कुठून आलं म्हटलं एवढं पुण्य, ते त्याचा मागोवा थोडासा असा सांगितला जातो की हिरण्यकश्यपू जरी राक्षसी प्रवृत्तीचा असला तरी प्रल्हादाची आई म्हणजे कयाधू ही मात्र सत्प्रवृत्तीची आहे, सद्भक्त आहे. भगवान परमात्म्याच्या बद्दल तिच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा भाव आहे आणि म्हणून ती कयाधू जी आहे ती नेहमी भगवंताचं नामच चिंतन करत असायची. कयाधू भगवंताचं नामच चिंतन करते, पण हा राक्षस काही नामच चिंतन करायला तयार नाही. तो उलट सांगतो की देवाचं नाव कुणी घ्यायचं नाही. आणि असा एकदा तो हिरण्यकश्यपू तपश्चर्येला करिता म्हणून निघाला. कयाधूला सांगितलं 6 महिने तपाला चाललो, 6 महिन्यापर्यंत घरी येणार नाही, हरकत नाही. आरती वगैरे केली, हिरण्यकश्यपू रथात बसला आणि तपश्चर्याला निघून गेला. मंदराचल पर्वतावर गेला, तपाकरता जागा शोधायला लागला. एका झाडाखाली चांगली अशी जागा शोधली, त्या झाडाखाली तो तपश्चर्याला बसला. कोण, हिरण्यकश्यपू तपश्चर्याला बसला. तपश्चर्याला बसता सगळी व्यवस्थित तयारी केली, डोळे बंद केले आणि तपाला सुरू करणार एवढ्यात त्या झाडावर 2 पक्षी होते, ते नारायण नारायण म्हणायला लागले. काय म्हणायला लागले, नारायण 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 असं म्हणायला लागले. आता नारायण नारायण हे जसं त्याच्या कानी पडलं हिरण्यकश्यपूच्या, तसा तो ताडकन उठला, उभा राहिला आणि म्हणायला लागला चला घरी. सेवक म्हटले काय झालं, तर म्हटलं काही नाही, आपल्याला आता तप होणार नाही. का तप होणार नाही, अपशकून झाला म्हणे. काय झाला, अपशकून. त्याच्या दृष्टीनं तो अपशकून आहे, कारण देवाचं नाव म्हणजे त्याच्याकरता कसं आहे, अपशकूनच आहे ना. तो म्हटला आता तप होणार नाही, चला घरी. रथात बसला, घरी निघून आला. घरी निघून आल्यानंतर 6 महिने येणार नाही असं सांगून गेला होता, एकाच दिवसात परत आला. कयाधूला नवल वाटलं, कयाधूला नवल वाटलं की बाबा हे असं कसं काय घडलं. बरं आता लगेच विचारावं तर हा राक्षस आहे, कधी कधी भडकेल सांगता येत नाही, म्हणून लगेच विचारू नये. आता ती खुबी त्यांना चांगली माहिती असते, कधी विचारावं कधी विचारू नये, कधी कुठला बॉल टाकावा काय टप्पा टाकावा हे त्यांना चांगलं कळत असतं, म्हणून ते व्यवस्थित काय आहे. शेवटी आपण घरी गेल्यानंतर आपल्याला काय आवाज येतो याच्यावरून आपण ठरवायचं असतं पुढचं बोलावं की बोलू नये. अण्णा तुमचं काय माझं काय सारखंच आहे, कीर्तनकार काय अपवाद थोडी आला,
असं काही वेगळं नसतं, ते सगळं सारखंच असतं. मी गमतीनं सांगत असतो, मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं, 9 ते 11 कीर्तन, 11:30 संपलं, 12:15 एक मित्र भेटायला आला. इंजिनिअरिंग झालेली आहे, सगळीकडंच मित्र आहेत माझे, जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक दोन दोन तरी आहेतच. त्याने त्याचं गाव होतं, तर म्हटलं अरे येणार होता सांगायचा तरी मला. मी म्हटलं मला काय माहिती आहे तुझंच गाव आहे, मी आपलं लिहून ठेवतो की बाबा हा सटाण्याचा असेल, हा मालेगावचा असेल, असं मी लिहून ठेवतो, मला काय माहिती आहे तुझं गाव असेल. तो म्हटलं आता एक काम कर, आता आपण घरी जाऊ. मी म्हटलं अरे 12 वाजत आले, आता कुठं घरी? तो म्हटलं अरे काहीच हरकत नाही, पुढच्या वेळेला आला तर घर तरी माहिती होईल, चल घरी. मी म्हटलं अरे नको, कशाला उगाच आई वडिलांना त्रास. तो म्हणाला आई वडिलांना कशाला त्रास, अरे 1.5-2 वर्षापूर्वी लग्न झालं, वहिनी आहे ना घरामध्ये, चल तुला वहिनीची पण ओळख करून देतो, पुढच्या वेळी आल्यानंतर कमीत कमी ओळख तरी राहील. बघ बाबा एवढी वेळ एवढ्या रात्री नको. म्हटलं नाही नाही चल गेलाच पाहिजे म्हणे. गेलो त्याच्या घरी, गेलो 12:15 आम्ही घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर ह्याने दरवाजा ठोठावला आणि सांगितलं दार उघड. दार उघड म्हटल्यानंतर आतून आवाज आला, तुम्हाला काही कळतं की नाही कळत म्हणे कुठल्या वेळात घरी यावं, अक्कल नाही का? मी त्याला म्हटलं अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही मी घरी जातो म्हटलं, अजून पण काही वेळ गेली नाही म्हटलं, मी जातो ठीक आहे, मला कळलं म्हटलं, मला समजून आलं आता ह्याच्यामध्ये काय काय गुह्य आहे हे आपल्याला कळून आलं. म्हटलं आता नको. तो म्हटलं नाही त्या तिला माहिती नाही तू माझ्याबरोबर आलास म्हणून ती बोलली असेल. त्यानं सांगितलं अगं दारुगड मी एकटा नाही, माझ्याबरोबर आजच्या आपल्या गावातले कीर्तनकार माझा मित्र ते पण आपल्या माझ्याबरोबर आले, जरा दार उघड. असं म्हटल्यानंतर ती आतून म्हणायला लागली अहो कधी घरी यावं हे तुम्हाला एक कळत नाही, घ्या आता पुढचं बोलून एवढं कुठं स्पष्ट बोलू. म्हटलं तुम्हाला नाही एक कळत, महाराजाला पण कळत नाही का म्हणे. मी त्याला म्हटलं रामकृष्ण हरी परत कधीतरी येतो म्हटलं, अजून परत गेलो नाही मी घरी. काय काय शब्द येतात आपण ठरवायचं असतं ते त्यांना कळत असतं. कयाधो बिचारी अतिशय सुस्वभावी, ती काहीच बोलली नाही. तिनं तिला हातपाय धुवायला वगैरे पाणी काढून दिलं, तो शांत झाला. तिनं सगळं आवडीचं जेवण बनवलं, आवडीच्या पदार्थाचा ताट हिरण्यकश्यपूच्या पुढ्यात केलं आणि हिरण्यकश्यपूनं बघितलं हे सगळे पदार्थ आपल्या आवडीचे दिसतात. हिरण्यकश्यपू राक्षस होता पण बुद्धू नव्हता, त्यानं ध्यानात घेतलं ज्या अर्थी सगळे पदार्थ आवडीचे दिसतात त्या अर्थी काहीतरी गडबड आहे. सगळे पदार्थ आपल्या आवडीचे दिसायला लागले ना काहीतरी गडबड आहे. ती म्हटलं तो म्हटला काय झालं सगळं आवडीचं? ती म्हटली काही नाही असंच तुम्ही परत आलात म्हटल्यानंतर काहीतरी चांगलं व्हावं म्हणून बनवलं. बरं बनवलं ठीक आहे. त्याने आरंभ केला हळूहळू हळूहळू त्याचा सगळं त्याची सगळी मनस्थिती स्थिर झाली. हे जेव्हा कयाधून पाहिलं तेव्हा चटकन तिनं विचारलं कहो 6 महिन्याकरता गेले होते तपाला, एका दिवसात लगेच परत आला, काय झालं? त्यानं सांगितलं अगं काही नाही, झाडाखाली गेलो तपाला बसणारच होतो, एवढ्या त्या झाडावर 2 पक्षी आले आणि ते नारायण नारायण म्हणायला लागले. आणि त्या कयाधूला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला का बरं, नकळत त्याच्या मुखातून 2 वेळा देवाचं नाव आलं, नारायण नारायण. कयाधूला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, ती म्हणायला लागली वा 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 वा. बरं आता ते 2 घेतलं म्हटल्यानंतर पुढचं किती वेळा घ्यावं हे आपल्या हातात आहे. कयाधूला वाटलं कमीत कमी याच्याकडून देवाचं नामस्मरण थोडं तर करून घ्यावं. ती म्हणायला लागली काय 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 म्हटलं तुम्ही मला कळलं नाही जरा परत सांगा. ती म्हटली तो म्हणायला लागला अगं खरं सांगतो ते 2 पक्षी आले आणि ते नारायण नारायण म्हणायला लागले. किती वेळा झाले? 4 वेळा झाले. हिनं लगेच नाटक केलं म्हणे ए गप बसा तुमच्यामुळे आवाज येत नाही म्हणे. काय म्हटलं तुम्ही म्हणे काय सांगत होते? ती म्हणाले तो म्हणायला लागला काही नाही ते 2 पक्षी आले आणि ते 2 वेळा नारायण नारायण म्हटले. किती वेळा झाले? तुम्ही मोजत राहा आपण हेच करत राहू. नारायण नारायण म्हणायला लागले, नारायण नारायण म्हणायला लागले. असं करत 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 तिनं 108 वेळा हिरण्यकश्यपूच्या मुखातून नारायणाचं नाव वदवून घेतलं. या नामचिंतनाचा महिमा वेगळा आणि कयाधूच्या अंतकरणातली श्रद्धा वेगळी म्हणून त्यांच्या पोटी भक्तश्रेष्ठ प्रल्हाद Sat Vara Uchara
उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्ण दाता तो प्रल्हाद येतो म्हणजे काही सहज येतो असं नाही आणि तो भक्त श्रेष्ठ प्रल्हाद जेव्हा येतो तेव्हा नामचिंतन करणारा तो एकटाच आहे पण तो एकटा नामचिंतन करतो असं नाही जेव्हा तो एकटा नामचिंतन करतो तेव्हा त्याच्या सोबत असलेल्या सगळ्या मित्रांना पण तो नामचिंतन करायला भाग पाडतो बरं ज्या मित्रांना त्यानं नामचिंतन करायला लावलं ते मित्र म्हणजे काय सगळे हबप नव्हते काय हबप नव्हते की त्यांना सगळ्यांना त्यानं नामचिंतन करायला लावलं नाही नाही ते सगळे राक्षसांचीच पोरं आहेत पण तरी त्यांना तो बोलायला भाग पाडतो की नाही मला सांगतो तो त्यांना सांगतो हे जे दोघं शिकवतात ना षण्णामर्क ते दोघे जे शिकवतात त्यातलं काय खरं काय खोटं मला माहिती नाही म्हणे त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका मी जे सांगतो ना मी जे माझ्या आईच्या उदरात असताना जे ऐकलंय ना ते खरंय म्हटले आणि तेवढंच फक्त तुम्ही बोलत चला त्याच्यानं आपला उद्धार आहे मग तो स्वतः नामचिंतन करतो बाकी सगळ्यांना सुद्धा नामचिंतन करायला लावतो की नाही मला सांगा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव असं नाव नामचिंतन करायला लावलं की नाही त्याने हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण काळी बाबा बोला हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव Hey!
जायचं या पोरांना राहवतच नाही त्यांची काही चूक नाही ते नुसतं जोमाने नाचतात पण हे अख्खं स्टेज हलवतात स्टेज हलवून नाचतात गोड गोड नाचतात ते त्यांना ते धीर निघत नाही इकडं कधीपासून ही मंडळी सांगतात हळू नाचा आपण ते आता कसं ते आपसूक येतं म्हटल्यानंतर ते कसं काय नाचणं थांबणार मला सांगा भगवंताचं नाव तो एकटा घेत नाही सगळ्यांना घ्यायला लावतो सगळ्यांच्या मुखातून जेव्हा नामसंकीर्तन येतं तेव्हा त्याचा आनंद एक वेगळा असतो आम्ही भजन बोलतो ही मंडळी भजन बोलतात पण तुम्ही सगळे जेव्हा भजन म्हणताना तेव्हा त्याची आनंद त्याची प्रसन्नता एक वेगळी असते आणि तुम्ही खरंच चांगलं भजन म्हटलात याच्याकरता तुम्ही स्वतःच टाळ्या वाजवा चालतील चांगलं भजन म्हटते सगळ्यांनी चांगलं भजन म्हणजे गंमत तर याची मला वाटली की एवढे सगळे गात होते पण सुरात गात होते सगळे सुरात भजन म्हणत होते की नाही महेश महाराज तुमचं काय मत आहे सत्य आहे सगळे सुरात गात होते अगदी सुरात गात होते सगळे आणि सुरात का गात होते सगळे एकत्र गात होते ना म्हणून सुरात गात होते हे ध्यानात घ्या याचा अर्थ एकत्र राहिलो की सूर जात नाही अर्थ सगळीकडे लावून घ्या एकत्र राहिलो की सूर जात नाही विभक्त झालो की सूर बिघडतात त्याच्यामुळे एकत्र राहायचं सुरात भजन करता येतं त्याची प्रसन्नता वेगळी असते त्यांना एकट्यानं भजन केलं नाही सगळ्याला घेऊन भजन करायला लावलं परंतु तर नंतर झालेला जो परिणाम आहे तो तुम्ही पाहाल कयाधू जर समजा मुक्त झाली असेल तर यात काहीच नवल नाही कारण ती हरिभक्तच आहे पण कयाधू मुक्त झाल्यानंतर हिरण्यकश्यपू सुद्धा मुक्त होतो त्याच्या मागच्या पिढ्यांचा तर उद्धार आहेच आहे पण त्याच्या पुढे येणाऱ्या ज्या सगळ्या पिढ्या आहेत मग त्याच्यामध्ये विरोचन असेल त्याच्यामध्ये बलिराजा असेल या सगळ्या पिढ्यांचा जर उद्धार असेल तर एकट्याने भजन करावं आणि त्याच्या माध्यमातून दोन्ही पक्षपाही उद्धरती हा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो बरं एवढाच परिणाम आहे का ज्ञानोबाराय म्हणतात नाही या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा आणखी एक परिणाम आपल्याला असा पाहायला मिळतो की भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर आपल्याला आपल्याकडे असलेल्या सगळ्या दोषातून आणि निर्दोष झाल्यानंतर ब्रह्मस्वरूपाला जाता येतं अभंगाचं दुसरं चरण राम कृष्ण नाम सर्व दोष हरण राम कृष्ण नाम सर्व दोष हरण राम कृष्ण जड जीवा तारण हरी एक सर्व दोषाहरण सगळे दोष आपल्याकडून निघून जातात सगळे दोष म्हणजे कुठले कुठले दोष निघून जातात प्रामुख्यानं शास्त्राने सांगितलेले तीनच दोष आहेत मल विक्षेप आणि आवरण मल विक्षेप आवरण तीनही दोषाची निवृत्ती झाली की तीनही दोष निवृत्त झाल्यानंतर आपल्याला निर्दोष होता येतं आणि जर आपल्याकडे कुठलाच दोष शिल्लक राहत नसेल तर मग निर्दोषम ही समम ब्रह्म असं म्हटलं असेल तर निर्दोष होणं हे ब्रह्मत्वाचं लक्षण आहे म्हणजेच भगवान परमात्म्याच्या नामसंकीर्तनाच्या आधारे आपल्याला ब्रह्मत्वापर्यंत पोचता येतं ही प्रचिती तुको ज्ञानेश्वर महाराज या दुसऱ्या चरणातून आपल्याला देतात दोष जातात म्हणजे कशा पद्धतीनं जातात संबंधाने फक्त एक छोटीशी कथा सांगून मी थांबतो सगळ्यांनी टाळी वाजून भजन करावे ठोपर ठोप
उद्धरते रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरि एक हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सगळे दोष निघून जातात ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलं कुठलाही दोष शिल्लक राहत नाही आपण एखादा दोष केला असेल त्याची निवृत्ती जाईल याच्यात नवल नाही परंतु केवळ परमात्म्याचं नामचिंतन एकदा केलेलं असावं तर तत् माध्यमातून केलेले सगळे दोष एकदाच निवृत्त होतात अशा या नामाचा महिमा आहे कितीही दोष आपण केलेले असू द्या सकल दोषाची निवृत्ती एकाच ठिकाणी ज्या ठिकाणी होते ते म्हणजे हे नामस संकीर्तन रूपी साधन आहे संबंधाने एक कथा मी नेहमी सांगत असतो माझ्या आवडीची कथा आहे काय झालं एक माणूस आहे अतिशय सद्भक्त आहे हरिभक्ती परायण आहे भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये नेहमी रत आहे श्रवणाला कीर्तनाला प्रवचनाला सगळीकडे जाणार असा हरिभक्त आहे त्याच्यामुळे त्याच्या जीवनात आनंद आहे पण त्याचा जो मोठा भाऊ आहे मोठा भाऊ मात्र कधी भजन करत नव्हता कधीही कीर्तनाला जात नव्हता कधी कुठल्या संताच्या तो पाया पडत नाही काही नाही काही नाही काही नाही अध्यात्म परमार्थ त्याला काहीच माहिती नाही त्यामुळे हा जो लहाना होता त्याला फार दुःख वाटायचं की आपण भजन करतो पण आपला मोठा भाऊ मात्र अजिबात भजन करत नाही याचं त्याला दुःख वाटायचं तर तो विचार करायला लागला गावात सप्ताह असला की तो येत नाही ठीक आहे नसेल येत आपण एक काम करू हा आपल्यासोबत कधी भजनाला येईल कधी नाही येणार माहिती नाही त्याच्यापेक्षा आपण एक काम करू आपण ज्या भजनी मंडळामध्ये भजन करतो की नाही आपण त्या भजनी मंडळालाच आपल्या घरी बोलवू आणि आपण त्यांना भजनाचं आणि भोजनाचं असं निमंत्रण देऊ म्हणजे भजन झालं की किमान ते तरी त्याच्या कानी पडेल आणि मग ते पुण्य त्याला कामा येईल म्हणून त्यांना सगळ्या भजनी मंडळाला घरी बोलावलं आणि सांगितलं की बाबा या आपण हरिपाठ करू रामकृष्ण हरीचं भजन करू नंतर तुम्ही गोड असं भोजन करा आणि मग आपापल्या घरी जा पण तुम्ही आमच्या घरी या सगळेजण आले याच्या घरी आले संध्याकाळच्या वेळात हरिपाठ केला एक तास दीड तास रामकृष्ण हरीचं चांगलं भजन केलं याने सगळ्यांची पंगत बसवली जेवण वगैरे झालं आणि सगळेजण घरी जायला निघाले त्यातल्या त्यात एक महात्मा त्या दिवशी त्यांच्या घरी आले होते त्या महात्म्यानं बघितलं याला विचारलं का रे बाबा आम्ही आल्याचा तुला आनंद नाही झाला तर म्हटलं नाही नाही झाला ना आनंद भरपूर झाला तर म्हटलं पण तुझ्या चेहऱ्यावर तो दिसत नाही आनंद तू जरा नाराज दिसतोस असं उदास उदास दिसायला लागला काय कारण आहे त्याने सांगितलं काय सांगू महाराज आपण सगळ्यांनी आत्ता भजन केलं मी नेहमी भजनाला जातो भजन करावं याची ही माझी आवड आहे पण माझा जो मोठा भाऊ आहे ना तो कधी भजन करत नाही म्हणे आणि त्यानं भजनाला यावं म्हणून आज मी तुम्हा सगळ्यांना घरी बोलावलं होतं पण तो भजनाला आलाच नाही महाराजांनी विचारलं तो कुठं आहे आता तो म्हटला काही नाही वरच्या मजल्यावर रूममध्ये बसलाय काय करतोय काय करतोय कुणाच ठाऊक भजन आपल्या कानावर पडू नये म्हणून कानात बोळे घालून बसला असेल काय व्यवस्था आहे त्याची हा तो म्हटला भजन अजिबात ऐकणार नाही करणार नाही तोंडला स्वतःच्या मुखानं देवाचं नाव घेणार नाही महात्मा म्हटले आपण एक काम करू आपण जाऊन त्याची भेट घेऊ तो म्हणायला लागला नका नका महाराज तुम्ही नको त्याच्या भेटीला उगाच तुम्ही गेलात तर तुम्हाला काही तो चांगलं बोलणार नाही उगाच काहीतरी वेडं वाकडं बोलेल तो म्हणायला लागला महाराज म्हटले काहीच हरकत नाही बोलला तर बोलला आपल्याला काय त्याच्यामध्ये काय फार फार तर काय होईल काहीतरी वाईट बोलेल ना काहीतरी वाईट साईड बोलेल काहीतरी नावं ठेवील ना नावं ठेवायला काही तो एकटाच आहे महाराजाला नावं ठेवायला भरपूर असतात म्हणे त्याच्यामध्ये त्यांना जर ठेवली तर बिघडलं कुठं दोन चार ना फार फार तर दोन शिव्या देईल ना दुसरं काय होणार आहे आपण जाऊन त्याला भेटू कुठं येतो माडीवर आहे वरच्या मजल्यावर आहे चला दोघे पण त्याच्या भेटीला गेले दरवाजा ठोठवला भावानं सांगितलं मी आलोय दारूगड तो म्हणायला लागला काय काम आहे काही नाही माझं काही काम नाही आपल्या घरी एक महाराज झाले होते त्यांचं तुझ्याकडं काम आहे दारूगड चिडून दार उघडलं दार उघडलं समोर त्या महाराजांना बघितल्याबरोबर हा लगेच म्हणायला लागला माझ्या भावानं दिलेलं फुकटचं गिळलत न म्हटले आता निघा घरी
तर फुकटचं खाल्लं म्हटल्यानंतर वाईट वाटेल. हा म्हणायला लागला, बघा महाराज तुम्हाला सांगितलं होतं ना तो चांगलं बोलणार नाही, चला बरं आता जाऊ आपण. तो म्हणायला लागला, आता बोललाच आहे ना, वाईट बोललाच आहे ना, तर आपलं काम करूनच जाऊ ना. त्यानं सांगितलं हो हो. महाराज म्हटले, हो तुझ्याच भावानं दिलेलं खाल्लं, आम्ही भजन केलं भोजन केलं, आता घरीच चाललेलो, पण तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे म्हणून तुला भेटायला आलो. तो म्हणायला लागला, माझ्याकडं काम? हो म्हटले. तुमचं काम? हो. तुमच्यासारख्या साधुबुवाचं काम माझ्याकडे? हो म्हणे. माझं काम तुझ्याकडे आहे, काय काम आहे? काही नाही, माझी फक्त एक छोटी अपेक्षा तुझ्याकडून आहे. काय अपेक्षा आहे? माझी फक्त एकच अपेक्षा आहे, तू फक्त एकदा रामकृष्ण हरी म्हण की मी जातो. तू फक्त एकदा रामकृष्ण हरी म्हण, मी लगेच जातो. तो म्हणायला लागला, अजिबात जमणार नाही, तसलं भलतं सलतं मला बोलायला लावू नका, मला ते येत नाही. म्हटली, न यायला त्याच्यात हाय काय, तीन शब्द आहेत फक्त, राम कृष्ण हरी म्हण, एकदा म्हण मी लगेच जातो. तो म्हणायला लागला, अजिबात जमणार नाही, मला ते म्हणता येत नाही. तो म्हणाला, अरे म्हण रामकृष्ण हरी. तो म्हटला, मला म्हणता येत नाही. साधू महात्मा म्हणायला लागला, म्हण रामकृष्ण हरी. तो म्हणतो, मला म्हणता येत नाही. साधूनं इतक्यात म्हटलं, काय म्हणता येत नाही? पण तो साधूपेक्षा हुशार होता. तो म्हणायला लागला, तुम्ही जे म्हणता ते मला म्हणता येत नाही. तो अजिबात नाही, नाव घ्यायलाच तयार नाही तो. तो रामकृष्ण हरी म्हणायला तयार नाही. तुम्ही जे म्हणता ते मला अजिबात म्हणता येत नाही, मी म्हणणार पण नाही, निघा तुम्ही, नाही जमणार म्हणे. तो म्हटला, अरे असं काय करतो, एकदा रामकृष्ण हरी म्हणण्यात काय जाणार आहे? पाहुणा आहे की नाही तुमच्या घरचा? पाहुण्याने मागितलेली एखादी गोष्ट द्यावी की नाही? ते बरं, ते एकदा रामकृष्ण हरी म्हण, अजिबात म्हणणार नाही. आता साधू चिडला. आता तो साधू जरी होता तरी पैलवान होता. त्यानं याच्या कॉलरला पकडलं, याला खाली असं लोळवलं, त्याच्या छातीवर बसला, त्याला म्हणाला, म्हण रामकृष्ण हरी, सांगतो तुला एकदा म्हण. लागला, अजिबात म्हणणार नाही, काय करायचं ते करा. तो साधू म्हणायला लागला, रामकृष्ण हरी नाही म्हटलास तर जीव घेईन तुझा. हा विचार करतो, अरे साधू आहे की कोण आहे म्हणे, ही कुठली पद्धत आहे राम, हे कुठली पद्धत आहे म्हणे हे देवाचं नाव घेण्याची? तो म्हणायला लागला, नाही नाही तू म्हण, नाहीतर जीव घेतो आत्ता. तो विचार करायला लागला, एकदा काय ते बोलून टाकावं, उगाच नाही बोललो तर जीव जायचा म्हणे, काही यांचं सांगता येत नाही म्हणे, हे काय करतील? म्हणतो, एकदा चिडून म्हटला, घ्या. म्हणतो, रामकृष्ण हरी, निघा आता. एकदा म्हटला आणि ह्याला एवढा आनंद झाला, काहीच हरकत नाही, बोललास ना, चल बरं झालं, उपकार झाले तुझे माझ्यावर, निघतो आता. तो साधू महात्मा निघून गेला. हे लहान भाऊ मोठे भाऊ दोघांचं पण दिनचर्या तशीच चालू राहिली. त्यानं त्याच्या जीवनात परत कधी देवाचं नाव घेतलं नाही. होता होता त्याचं वय झालं, तो मेला. मेल्यानंतर यमदूत त्याला घ्यायला आले. चौघेजण यमदूत घ्यायला आले, याला घेऊन वरती गेले. यमसदनाला गेल्यानंतर चित्रगुप्तानं याचं रजिस्टर काढलं, याची फाईल बघितली. चित्रगुप्त म्हणायला लागला, वा 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 वा, का बरं वा वा, सगळ्या लालच शेरा दिसतात म्हणे. लाल शेरा म्हणजे सगळे वाईटच कर्म केलेले आहेत म्हणे. कधी भजन नाही, कधी पूजन नाही, कधी संतांचा आदर नाही, कधी वारकऱ्याची सेवा नाही, कधी पंगत नाही, अमुक नाही, तमुक नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, नेहमी व्यसन, नेहमी तंबाखू, नेहमी दारू. हे मी लावून घेतलंय सगळं आता. हा, हे सगळं याच्यामध्ये त्याचं आयुष्य गेलेलं आहे. वा वा, सगळं लाल शेरा आहेत. एक काम करा, बिंदास याला नरकात ढकलून द्या म्हणे, काहीच हरकत नाही. असं म्हटले, यमदूतांनी त्याला पकडलं आणि टाकणार एवढ्या शेवटचं पान पलटलं चित्रगुप्ताने आणि त्याच्यावर एक हिरवी शेरा दिसली. कसली मला सांगावं? वा वा, रामकृष्ण हरीची एक हिरवी शेरा दिसली. चित्रगुप्त म्हणायला लागला, थांबा थांबा, लगेच टाकू नका. का बरं? अरे सगळे जरी याने वाईट कर्म केलेले असले तरी हा एकदा रामकृष्ण हरी म्हटलाय, मग आता काय करायचं? तो म्हणायला लागला, माझ्यासमोर पण तीच अडचण आहे. चित्रगुप्त म्हणायला लागला, नामस्मरणाची एक माळ जप केला असेल तर फळ काय द्यायचं हे मला माहिती आहे. एक पुरस्चरण केलं असेल तर फळ काय द्यायचं मला माहिती आहे. 108 वेळा माळेचा जप केला असेल तर फळ काय द्यायचं हे मला माहिती आहे. पण एकदा रामकृष्ण हरी म्हणण्याचं काय फळ असतं ते काही मला माहिती नाही. त्याच्यामुळे याच्यातली सोडवणूक मी करून देऊ शकत नाही. कोण करून देणार? यमराजाला विचारू. यमराजाला जाऊन विचारलं, देवा सांगा बरं काय करायचं याचं? हा एकदा रामकृष्ण हरी म्हटलाय पण बाकी सगळी वाईट कर्म केली. यमराजा म्हटला, आपल्याला पण त्यातलं काही फारसं माहीत नाही बाबा, आपल्या मॅन्युअलमध्ये हे लिहिलेलंच नाही कुठं. आपल्या मॅन्युअलमध्ये कुठंच नाही एकदा रामकृष्ण हरी म्हणण्याचं, मला नाही माहिती. मग आता कोणाला विचारायचं? ब्रह्मदेवाला विचारू. सृष्टीची निर्मिती त्यानं केली आहे, त्याला माहिती असेल यातलं काय ते. मग चला ब्रह्मदेवाकडे. चित्रगुप्त, यमराज हे चारही यमदूत निघाले ब्रह्मदेवाकडे. आणि तो जो आला होता ना खालून वर एकदा रामकृष्ण हरी म्हटलेला, त्याला ते यमदूत म्हणायला लागले, चल ब्रह्मदेवाकडे जायचं. तिथं पण तो आयटीत म्हणायला लागला, मला घेणं देणं नाही, तुम्हाला गरज असेल तर घेऊन चला म्हटले मला.
मी नाही येणार, मी कशाला येऊ, मी काय केलंय म्हणे, मी नाही येणार, तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन चला. यमराजाला सांगितलं येत नाही तो. यमराजानं म्हटलं एक काम करा, पालखी तयार करा आणि त्याला पालखीत बसवून घेऊन चला म्हटले. त्याला पालखीत आणि हे सगळे खाली आणि तो पालखीत कोण, एकदा रामकृष्ण हरी म्हटलेला पालखीत बसलेला. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाचं सगळ्यांनी दर्शन घेतलं. ब्रह्मदेवाला विचारलं काय काय निवाडा, एकदा रामकृष्ण हरी म्हटले कुठं पाठवायचं. ब्रह्मदेवाने काही वेद पाहिले, शास्त्र पाहिले, तपासून पाहिलं, इकडचे तिकडचे ग्रंथ पाहिले, त्याला काही सापडलं नाही. ब्रह्मदेव म्हटले आपल्याला काही यातला सुगावा लागत नाही बाबा. मग हे संवार नावाचं खातं ज्यांच्याकडे ते महादेवाला विचारावं लागेल. मग चला महादेवाकडं, सगळे महादेवाकडे निघाले. याला म्हटले चल, तर म्हटलं चल म्हणजे काय, चला मी चालणार नाही, तुम्हाला गरज असेल तर घेऊन चला. ब्रह्मदेव, यमराज, चित्रगुप्त, यमदूत सगळे खाली आणि हा एकटा पालखीत, एकटा पालखीत बसलेला याला घेऊन गेले महादेवाकडं. महादेवाला विचारलं काय काय निवाडा देता. महादेव म्हटले आपल्याला काही यातलं कळत नाही बाबा, आपल्याला जेवढं सांगितलंय तेवढं काम आपण नित्य नियमाने करतो. एकदा रामकृष्ण हरीचं काय फळ आहे ते मला काही माहिती नाही, विष्णुदेवाला विचारावं लागेल. मग चला आता विष्णुदेवाकडं. ब्रह्मदेव, महादेव, यमराज, चित्रगुप्त, यमदूत हे सगळे चालत चालत आणि हा एकटा पालखीत हे सगळे बसून विष्णू भगवंताकडं गेले, समोर उभे राहिले, सगळ्यांनी नमस्कार केला आणि विष्णुदेवाला विचारलं हा जो आहे ह्याला मृत्यूलोकातून वर घेऊन आलेत, यानं सगळ्या आयुष्यात वाईट कर्म केलेत, एकदा रामकृष्ण हरी म्हटलेला आहे ह्याला काय फळ द्यायचं सांगा. फळ विचारल्यानंतर विष्णू भगवान हसायला लागले. फळ विचारलं विष्णू भगवान हसायला लागले, जोरजोरात हसायला लागले. ते सगळे म्हणायला लागले, ब्रह्मदेवाने विचारायला लागलं का असता तुम्ही. विष्णुदेव म्हणायला लागले अरे तुम्ही अजून पण फळ मागता, याचं फळ काय द्यायचं अजून विचारता. अरे तो एकटाच पालखीत बसला आहे, तो एकटाच पालखीत बसला आहे, तुम्ही सगळे चालत आलात, एकटा पालखीत बसून एकाच वेळेला ब्रह्मदेव, महादेव, मी स्वतः, विष्णू, यमराज या सगळ्याचं दर्शन तो पालखीत बसून घेतो, अजून काय फळ विचारता म्हटले तुम्ही. हेच मोठं फळ आहे त्याचं. एकदा रामकृष्ण हरीचं फळ म्हटल्यानंतर जर भगवान परमात्मा त्याचे अनंत दोष निवारण करून त्याला दर्शन देत असेल तर बाकीचे काय दोष तो शिल्लक ठेवील मला सांगा. एकदा रामकृष्ण हरी म्हणावं सगळे दोष निघून जातात. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवातारण हरी एक. आणि भगवान परमात्म्याचं ते नाम हे साररूप आहे, ते आपल्या जीवेने घ्यावं म्हणून हरिनाम सार जिव्हा या नामाची. आणि जर असं नाम त्याच्या मुखाला आलंच तर उपमा त्या दैवाची कोणवाणी. काय त्याच्या दैवाचं वर्णन करावं, काय त्याच्या भाग्याचं वर्णन करावं. जन्मजन्मांतरीची असेल पुण्यसामुग्री तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे, तर मग ती पुण्याही आली तर मग काय त्याच्या भाग्याचं वर्णन करावं. म्हणे त्या तो दैववान मानला पाहिजे की जो भगवंताचं भजन करतो. आणि जर त्याने भगवंताचं भजन केलं तर त्याच्या पूर्वजांकरिता काय फळ, अभंगाचं शिव. ज्ञान देव सागे Yeah.
सोपा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा न्याचे गणना कोण करी झाली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्ण विराम देतो उपस्थित सर्व श्रोत्यांचे अनेक आभार व्यक्त करतो सर्व जो कलाकार वर्ग कलावंत विचारवंत ज्ञानवंत वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून या सगळ्यांच्या चरणी अनंत कोटी दंडवत या ठिकाणी व्यक्त करतो या समस्त ग्रामस्थांचे अनेक आभार व्यक्त करतो हरिभक्तीप्राण श्रद्धेय आदरणीय शास्त्री महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले हरिभक्तीप्राण आदरणीय कुठे महाराज असतील